प्रेमाचं नातं म्हटलं की भांडणं खटके आलेच. आयुष्यभर कोणी फक्त गोडी गुलाबीनं राहू शकत नाही. काही वाद विकोपाला जातात, मने दुखावतात. अशावेळी माणूस तिसऱ्या व्यक्तीकडे आपल्या मनातील दुःख हलकं करण्यासाठी जातो. तिसऱ्या व्यक्तीला आपली बाजू सांगताना माणूस नेहमी स्वतःची बाजू सेफ ठेवतो. आपल्यावर किती अन्याय झाला, आपण किती त्रास भोगले, समोरचा किती वाईट आहे, त्यात कसे बदल झालेत, हे सगळं पटवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. सोयीस्कर स्वतःची निगेटिव्ह बाजू लपवली जाते. यातून त्याला फक्त सहानुभूती हवी असते. हा माणसाचा स्वभावच आहे. आता ही तिसरी व्यक्ती समजूतदार, विवेकबुद्धीनं विचार करणारी असेल तर नक्कीच योग्य मार्ग दाखवते. जर ही व्यक्ती आपल्यावर अतिजीव असणारी, आपल्या प्रत्येक चुकांकडे कानाडोळा करणारी, केवळ आपल्यात स्वार्थ साधणारी असेल तर नातं टिकण्याचे चान्सेस जवळजवळ संपल्यात जमा होतात. त्यामुळे कितीही वाट टोकाला गेले, जोराची भांडणे झाली, तरी काही काळ अलिप्त राहावं, कोणाशी बोलू नये, स्वतःचा वेळ घ्यावा. राग हा निवळतोच. एकदा माणूस शांत झाला की बाकी चमत्कार प्रेम घडवून आणतं. गरज असते ती फक्त काही क्षण एकांतात घालवण्याची.